64 वर्षांची परंपरा असलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यावर्षी पुण्यात होतीये. त्या संदर्भातलं अधिकृत पत्र आता दिल्लीमध्ये आणि अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या हस्ते स्वीकारलं आणि त्यांनाही आम्ही या स्पर्धेचं निमंत्रण या ठिकाणी दिलंय. 11 ते 15 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी स्वतः ब्रिजभूषण सिंह या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुण्यामध्ये होणाऱ्या या स्पर्धेतलं एक विशेष महत्व असं आहे की ज्यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली, ज्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू केली, त्या स्वर्गीय मामासाहेब मोळ्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा होतीये. त्यामुळे आम्हा मोळ परिवारांना अत्यंत समाधान आहे, पुणेकरांना एक आनंद आहे की पुण्यामध्ये यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होतीये. त्यामुळे ही स्पर्धा नक्की कुठे होणार, कधी होणार याबद्दलचा संभ्रम दूर झाला. मला असं वाटतं कुस्ती शौकीनासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, ही आनंदाची बातमी आहे. मला सगळ्यांना आवाहन करायचंय की शेवटी खेळामध्ये आपण कुणीही कधी राजकारण आणू नये. आणि मलाही असं वाटतं की संघटनेतल्या अंतर्गत विषयात मी त्या ह्याला कधी पाहिलंच नाही की हा विषय त्यांचा. मला असं वाटत होतं की स्पर्धा वेळेत व्हावी, कुस्तीगीरांचं नुकसान होऊ नये म्हणून वर्षभर कुस्तीगीर या स्पर्धेची वाट पाहत असतात आणि आज अखेर त्याचं शिक्कामोर्तब होत आहे. पुण्यामध्ये जानेवारीमध्ये ही स्पर्धा होतीये. इस समय हमारे दाहिने बगल में रामदास जी जो लोकसभा मेरे साथ सांसद हैं और जिनको महाराष्ट्र कुश्ती की जिम्मेदारी हमने दी है, और दूसरी तरफ हमारे बगल में मुरलीधर मोहर जी हैं और जितने भी मीडिया के बंधु हैं या मीडिया ग्रुप है सबको मैं जानकारी देना चाहता हूं कि 11 तारीख से लेकर के 11 जनवरी से 15 जनवरी तक महाराष्ट्र केसरी का आयोजन पुणे शहर में हो रहा है, जो वहां की परंपरा रही है, और उसमें मैं अतिथि के तौर पर और भारतीय कुश्ती अध्यक्ष होने के नाते मैं उसमें भाग लूंगा. और महाराष्ट्र कुश्ती का इतिहास महाराष्ट्र का बहुत ही शानदार है, और आप कह सकते हैं कि जिस समय छत्रपति साहू जी महाराज का राज था उस समय भारत पाकिस्तान पूरे देश के पहलवान वहां पर जाते थे और जिनका खर्चा साहू जी महाराज उठाते थे. आज भी बहुत शौक है, बहुत अखाड़े हैं, बहुत अच्छे बच्चे हैं और कुश्ती के प्रति बहुत लगाव है.